नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपली भेट होती आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्तरी प्रयोग ॲक्टिव व्हॉइस म्हणजे नेमकं काय हे समजून घेणार आहोत. ठीक आहे, ओके. मग कर्तरी प्रयोग म्हणजे नेमकं काय आहे? हां, पहिल्यांदा आपण त्याची व्याख्या समजून घेऊया. जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार येतं आणि त्यानुसार बदलतं, तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका डेफिनेशन. जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार येते व त्यानुसार बदलते, तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. ठीक आहे, लिंग म्हणजे जेंडर, वचन तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, ओके ने, सिंग्युलर प्लुरल, आणि पुरुष, पुरुष म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन इंग्लिशमध्ये म्हणतात ना. ठीक आहे, ओके. मग कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार क्रियापद येतं आणि त्यानुसार बदलतं, तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, ओके, मुलगा आंबा खातो, मुलगा आंबा खातो. चला, कर्ता क्रियापद पहिल्यांदा शोधूया आपण. बघा ना, कारण कर्तरी प्रयोगात काय असतं? कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. ठीक आहे, ओके. मग वाक्यातला क्रियापद, खातो हे क्रियापद आहे. ओके, मला वाटतं मागच्या आपण व्हॉल्यूममध्ये बघितलेलं होतं की क्रियापदाची डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली होती त्यावेळेला, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियादर्शक शब्द. मग या वाक्यामध्ये आपण बघितलं, चला, मुलगा आंबा खातो, या वाक्यातलं क्रियापद म्हणजेच काय? खातो हे क्रियापद आहे. ओके, ठीक आहे. हां, मग खाणारा कोण, खाणारा कोण काय विचारायचं आपल्याला? कर्ता शोधायचा आहे ना. ओके, मग खाणारा कोण? मुलगा. मग साहजिकच मुलगा हे काय झालं? आपला कर्ता. ठीक आहे, ओके. मग आणि कर्ता कुठला आहे आपला? तर मुलगा. आणि मुलगा हा पुल्लिंगी शब्द आहे. ठीक आहे, ओके. मग आता आपण कर्त्याचं लिंग बदलून बघूया. हां की नाही, डेफिनेशनमध्ये काय सांगितलंय? लिंग, वचन पुरुषानुसार येतं आणि त्यानुसार बदलतं. बघूया ना आपण कर्त्याचं लिंग बदलून बघूया. वाक्याची रचना बदलते का? क्रियापद बदलतंय का? ठीक आहे, ओके. मुलगा आंबा खातो, इथे मुलगी आंबा खाते. मुलगा, लिंग बदललं, मुलगी, मुलगी आंबा खाते. आलंय की नाही मला सांगा? बरं, आता खाते हे क्रियापद आहे, क्रियापद झालं खाते. ओके, मग खाणारा कोण आहे या ठिकाणी? तर मुलगी. साहजिकच कर्ता मुलगी हा शब्द आहे. ओके, स्त्रीलिंगी पुल्लिंगीचं स्त्रीलिंगी झालं. ठीक आहे की नाही मला सांगा? म्हणजेच वाक्यातील क्रियापद लिंगानुसार बदलतं. बदललं की नाही मला सांगा? हां, म्हणजे मुलगा खातो आणि मुलगी खाते. साहजिकच आहे या ठिकाणी लिंग बदललं, कर्त्याचं लिंग बदललं की आपलं क्रियापद बदलतं. बरोबर आहे, म्हणून लक्षात आलंय का? म्हणून याला आपण काय म्हणू शकतो? कर्तरी प्रयोग. म्हणून याला काय म्हणतात? कर्तरी प्रयोग. ओके, दुसरं आपण बघूया. चला, मुलगा आंबा खातो. आता मुलगा आंबा खातो, ठीक आहे, खातो हे क्रियापद आहे, आपलं साहजिकच आहे. मग खाणारा कोण, कोण खातो? तर मुलगा. मुलगा हे आपला झाला कर्ता. ठीक आहे, ओके. मग आता हे एक वचन, मग अशी बघितलं ना, लिंगानुसार क्रियापद बदललं. आता बघूया वचनानुसार क्रियापद बदलत आहे का ते. मुलगा हा झाला कर्ता, पण एक वचनी आहे. ठीक आहे, आता आपण कर्त्याचं वचन बदलूया. ठीक आहे, मग मुलगाचं मुलगे झालं वचन, मुलगे आंबा खातात. हो की नाही मला सांगा? खातात हे क्रियापद. ओके, मग कोण खातात? मुलगे. मुलगे हे झालं कर्ता आपला. ठीक आहे, पण एक वचन आहे का अनेक वचन? अनेक वचन. बरोबर, बरोबर आहे, लक्षात आलं सगळ्यांना? म्हणजेच कर्त्याचं वचन बदलताच क्रियापद बदलतं. आहे की नाही मला सांगा? ओके, मग मुलगा खातो, मुलगे खातात. आलं लक्षात? ओके, म्हणजेच यालाच कर्तरी प्रयोग म्हणतात का? कारण वचनानुसार, कर्त्याच्या वचन बदलानुसार काय झालं? क्रियापद बदललं. लक्षात आलं? याला आपण काय म्हणतो? कर्तरी प्रयोग. आणखीन एक क्रायटेरिया ना, काय म्हटलं? लिंग, वचन आणि पुरुषानुसार. बरोबर आहे, ठीक आहे. आपण दुसरं वाक्य बघूया. मी आंबा खातो. ओके, खातो हे क्रियापद. ठीक आहे, मग कोण खातो? मी. मी हे काय झाला? कर्ता आहे ना. ओके, कर्ता म्हणजे मी हा कर्ता. कर्ता मी म्हटल्यानंतर प्रथम पुरुष, ठीक आहे ना, फर्स्ट पर्सन. ओके, मग आता आपण काय करूया? कर्त्याचं पुरुष बदलून बघूया. कर्त्याचं पुरुष बदलूया, म्हणजे प्रथम पुरुषचं द्वितीय पुरुष बघूया ना. काय होतं? तू आंबा खातोस. खातोस हे झालं क्रियापद. ओके, खातोस हे काय झालं? क्रियापद. ओके, कोण खातो? तू खातो. मग कर्ता काय झालाय? तू. ओके, हा द्वितीय पुरुष आहे. ओके ना, प्रथम पुरुष मी, द्वितीय पुरुष तू. मग काय झालं वाक्य? मी आंबा खातो, तू आंबा खातोस. म्हणजेच काय झालं? कर्त्याचं पुरुष बदलताच क्रियापद बदलतं.
कर्त्याचं पुरुष बदलताच क्रियापद बदलतं. बदललं की नाही मला सांगा, म्हणजे मी खातो आणि तू खातोस. अर्थ कळला सगळ्यांना? म्हणजेच याचा अर्थ कर्त्याचं लिंग आणि वचन आणि पुरुष, म्हणजे यापैकी तिघांपैकी एक जरी बदललं, क्रियापद आपलं जर बदलत असेल, तर साहजिकच तो झाला आपला कर्तरी प्रयोग. बरोबर ना? यालाच आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो. ठीक आहे, मग आता बघूया कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्य. काय बघूया आपण? कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्य. ठीक आहे, चला. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत. उदाहरणार्थ, सीता जलद चालते, मुले शाळेत जातात. ओके, मग साहजिकच या वाक्यामध्ये चालते हे क्रियापद, कोण चालते? सीता. सीता हा कर्ता आहे, बघूया. ठीक आहे, मूळ शब्द सीता. ठीक आहे, प्रत्यय आहे का त्याला? ने, ए, शी वगैरे कुठला आहे का प्रत्यय? नाहीच आहे. सीता हा मूळ शब्द आहे आणि त्याला प्रत्यय नाहीच आहे. ओके, मग विभक्ती काय? प्रथमा एकवचन. ठीक आहे, ओके. दुसरं वाक्य आपण काय बघितलंय? मुले शाळेत जातात. मग मूळ शब्द याच्यामध्ये काय आहे? मुले. कारण जातात, कोण जातात? मुले. मुले हा काय शब्द म्हणजे कर्ता झाला ना आपला, मग मूळ शब्द काय आहे? मुले. ओके, मग याला प्रत्यय नाहीये, याला प्रत्यय नाहीये. बरोबर आहे. ओके, मग विभक्ती कोणती? प्रथमा अनेकवचन. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया का आपण. दुसरं बघूया कर्तरी प्रयोगाचं वैशिष्ट्य. कर्म असल्यास, वाक्यामध्ये कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीत असतं. चला, पहिलं वाक्य आहे तो पुस्तक वाचतो. दुसरं, राम रावणाला मारतो. कोणतं वाक्य आहे? राम रावणाला मारतो. बघूया ना, हां, राम रावणाला मारतो. ठीक आहे, चला. आता पहिलं वाक्य आहे तो पुस्तक वाचतो. ओके, मूळ शब्द पुस्तक. या वाक्यामध्ये काय वाचतो? तर पुस्तक. पुस्तक हे झालं आपलं कर्म. हो की नाही? मग आता मूळ शब्द आहे पुस्तक, त्याला प्रत्यय नाहीच आहे. आहे का प्रत्यय? नाहीये, प्रत्यय नाहीये. म्हणजे साहजिकच विभक्ती कोणती आहे? प्रथमा एकवचन. प्रथमा एकवचन. चला आता दुसऱ्या वाक्याकडे. आपण वाक्य बघितलंय, राम रावणाला मारतो. मारतो कोणाला? मारतो रावणाला. मग रावण हे काय झालं? कर्म. पण मूळ शब्द रावणाला, मूळ शब्द आहे त्याच्यात रावण. ओके, प्रत्यय कुठला आहे? ला प्रत्यय आहे. ओके, विभक्ती आहे द्वितीया एकवचन. कोणतं आहे? द्वितीया एकवचन. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? नक्की. म्हणजे बघा, प्रयोगाची वैशिष्ट्य काय सांगितली तुम्हाला कर्तरी प्रयोगाची? ओके, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. दुसरं, कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीत असतं. ठीक आहे, अजूनही आपण काही वैशिष्ट्य बघणार आहोत कर्तरी प्रयोगाची. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा, कर्तरी प्रयोगात भविष्यकालीन वाक्यरचना, ओके, जर असेल तर या रचनेत, भविष्यकालीन वाक्यरचनेमध्ये क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलत नाही, पण पुरुषानुसार व वचनानुसार मात्र बदलतात. उदाहरणार्थ, ओके, राम आंबा खाईल. राम आंबा खाईल. खाईल हे क्रियापद आहे, भविष्यकालीन आहे ना, फ्युचर टेन्समधलं आहे. ओके, राम आंबा खाईल. ओके, मग वैशिष्ट्य काय म्हटलंय? भविष्यकालीन वाक्यरचनेमध्ये क्रियापद कर्त्याच्या लिंगानुसार बदलत नाही. बघूया ना, राम आंबा खाईल. ओके, दुसरंच वाक्य, श्वेता आंबा खाईल. बघा, कर्त्याचं लिंग बदललं तरी क्रियापद बदलत नाहीये. ठीक आहे, ओके. पुढे काय म्हटलंय? मुले आंबा खातील. वाक्य बघा ना, वरती आपण दिले ना वैशिष्ट्य, काय दिलंय? की लिंगानुसार क्रियापद बदलत नाही, पण पुरुषानुसार बदलतं. मग राम आंबा खाईल. ओके, मग राम हा एक वचनी आहे. बरोबर आहे, मुले अनेक वचनी शब्द आहे. मग वाक्य बघूया, मुले आंबा खातील. म्हणजे कर्त्याचं वचन बदललं तर क्रियापद सुद्धा बदलत आहे. बदललंय की नाही मला सांगा. ओके, आता पुढचं बघूया. आता वाक्य काय म्हटलंय? तू आंबा खाशील. बघा, हां, काय लिंगानुसार बदलत नाहीये, पण पुरुषानुसार आणि वचनानुसार बदलतंय. हो की नाही? मग आता आपण बघितलं, मुले आंबा खातील, हे झालंय वचनानुसार बदललं क्रियापद. आता बघितलं, पुरुष बदलतोय. राम आंबा खाईल. राम हा तृतीय पुरुष आहे, पण आता द्वितीय पुरुषामध्ये कसं आहे? तर मी मगाशीच म्हटलं, मी प्रथम पुरुष, तू द्वितीय पुरुष. मग इथे काय? तू आंबा खाशील. कर्त्याचं पुरुष बदललं, क्रियापद पण बदललं. ठीक आहे, ओके. आणखीन बघूया. हां, आता तिसरं पुढचं वाक्य आहे, मी आंबा खाईन. मी मगाशीच म्हटलं ना, मी हा प्रथम पुरुष आहे. रामा आंबा खाईल. रामा हा झाला तुमचा तृतीय पुरुष. तू, तू हे झालंय द्वितीय पुरुष. द्वितीय पुरुष पण बदललं आपण बघितलं. तू आंबा खाशील, क्रियापद बदललं आहे. आता बघूया प्रथम पुरुषामध्ये, मी आंबा खाईन, म्हणजे कर्त्याचं पुरुष बदललं, क्रियापद बदलतं.
म्हणजे इथे एक मला खास काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगावंसं वाटतंय, काय की काही असे ना पण कर्त्याच्या लिंग किंवा वचन किंवा पुरुष बदलानुसार जेव्हा क्रियापद बदलतं तेव्हा तो नक्कीच आपला कर्तरी प्रयोग असतो. कोणता असतो? कर्तरी प्रयोग. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? नक्की. ओके,